इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट पास झाल्यानंतर काय काय इफेक्ट्स आहे होतात ते आपण बघणार आहोत. यामध्ये आपल्याला हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघायचा आहे. इलेक्ट्रिक करंट पास झाल्यानंतर हीट प्रोड्यूस होते, मग काय काय इफेक्ट्स दिसतात. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक मोटर बघणार आहोत, इलेक्ट्रिक जनरेटर बघणार आहोत, त्याचप्रमाणे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्याशी रिलेटेड जे लॉज असतील, रूल्स असतील, ते आपण ह्या लेसनमध्ये बघणार आहोत. आता हा जो लेसन आहे हा फिजिक्स या ब्रांचमधला आहे, त्यामुळे आता कॅन यू टेल पासून आपण सुरुवात करूया. त्यामधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे, हाऊ डू वी डिसाइड दॅट गिव्हन मटेरियल इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण जर बघितले कशावरून आपण डिसाइड करू शकतो की तो जो ते जे मटेरियल आहे हे गुड कंडक्टर आहे. ऑब्विअसली गुड कंडक्टर केव्हा असतं, जेव्हा त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी काय होते, पास होते. इलेक्ट्रिसिटी पास होते म्हणजे तो काय असणार आहे, गुड कंडक्टर. फॉर एक्झाम्पल मेटल्स, मेटल्स हे काय गुड कंडक्टर आहे. मग आता त्याची जर एक डेफिनेशन आपण तयार केली तर ती डेफिनेशन कशी असेल, मटेरियल विच हॅव लो इलेक्ट्रिक रेझिस्टन्स. ज्या मटेरियलला लो इलेक्ट्रिक रेझिस्टन्स असेल असे जे मटेरियल आहे त्याला गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल मेटल्स असतील, सिल्वर असेल, कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, हे सर्व काय आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते इज ॲन इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे काय, विच इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. मग कोणते मटेरियल मटेरियल हॅव एक्स्ट्रीमली हाय इलेक्ट्रिक रेझिस्टन्स, ज्यांच्याकडे एक्स्ट्रीमली हाय काय असणारे, इलेक्ट्रिक रेझिस्टन्स असणारे, आणि त्यामुळे तिथून कडक करंट पास होऊ शकत नाही. मग असे मटेरियल जे आहेत ते कोणकोणते आहेत, रबर असेल, वूड असेल, ग्लास असेल, हे जे आहेत हे मटेरियल हे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच काय, इन्सुलेटर त्याला म्हटलं जातं, हे इन्सुलेटिंग मटेरियल आहे. म्हणून वायर जी असते ज्यातून करंट पास होतो त्याला, ती वायर कॉपरची वायर असेल किंवा ॲल्युमिनियमची वायर असेल, मोस्ट ऑफ कॉपरच्या वायरला प्लास्टिक कोटिंग देतात. का तर मग प्लास्टिक पण काय, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ॲज अ इन्सुलेटर म्हणून त्या रबरचा वापर केला जातो. देन आफ्टर दॅट सेकंड क्वेश्चन, आयन इज ए कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आयन मधनं इलेक्ट्रिसिटी काय होते, पास होते. म्हणजे आयन इज ए मेटल विच इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट व्हेन वी पिक अप अ पीस ऑफ आयन रेस्टिंग ऑन द ग्राउंड. पण जर लोखंडाचा तुकडा जमिनीवर पडलेला असेल आणि तो आपण काय केला, उचलला, व्हाय डोंट वी गेट इलेक्ट्रिक शॉक. जमिनीवर पडलेला लोखंडाचा तुकडा जर आपण उचलला तर आपल्याकडे शॉक का बसत नाही. जर आपण बघितलं इलेक्ट्रिक करंट जर पास झाला तरच आपल्याला काय भेटणार आहे, शॉक बसणार आहे. पण जेव्हा तो आयनचा तुकडा ग्राउंडवरती पडलेला असतो, म्हणजेच काय, त्याच्या कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जात नाही. आणि इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जात नाही म्हणून आपल्याला तिथे कोणत्याही प्रकारचा शॉक बसतोय किंवा असं एक्सपिरियन्स होत नाही. प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण बघितलं इलेक्ट्रॉन जे आहे ते कोणत्या टर्मिनलकडनं कोणत्या टर्मिनलकडे जातात, आणि इलेक्ट्रॉनची जी मोशन झाली असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनने काय असतं करंट, ते आपण एकदा रिव्हाइज करूया. सपोज ही सेल आहे किंवा यामधनं इलेक्ट्रॉन काय होत आहे, मूव होत आहे. जेव्हा त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केलेली नसेल तर रँडमली ते कोणत्याही डिरेक्शनने मूव होतात इलेक्ट्रॉन्स, कोणत्याही डायरेक्शनने ते फ्लो होऊ शकतात. पण जर यालाच आपण काय केलं, इलेक्ट्रिक करंट किंवा सेल किंवा बॅटरी अटॅच केली, इथे आहे ही जी अटॅच केलेली आहे ही काय असणार आहे, बॅटरी. इकडे जर बघितलं हा काय असणार आहे, निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेली कनेक्टिंग वायर, आणि ही असणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेली कनेक्टिंग वायर. आता हे जे आहे इलेक्ट्रिक करंट आपण याला काय केलं आहे, अटॅच केलं आहे. इलेक्ट्रिक करंट जेव्हा आपण प्रोव्हाइड करू तेव्हा इलेक्ट्रॉन्स जे असतात ते निगेटिव्ह टर्मिनलकडनं पॉझिटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होतात.
आता हे इलेक्ट्रॉन ला एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळते, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहे हे फ्लोज फ्रॉम नेगेटिव टर्मिनल टू पॉझिटिव टर्मिनल. पण जर इलेक्ट्रॉन जर नेगेटिव टर्मिनल टू पॉझिटिव टर्मिनल फ्लो होत असतील तर इलेक्ट्रिक करंट हा पॉझिटिव टर्मिनल टू नेगेटिव टर्मिनल काय होतो, फ्लो होतो. म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. इथे आपण शॉर्टली राईट करूया, इलेक्ट्रॉन्स मूव फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे जातात आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक करंट जो आहे, इलेक्ट्रिक करंट विच फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. यावरून आपल्याला लक्षात येतं की दोघांच्याही जे डायरेक्शन आहे ते काय डिफरंट. मग कसं काय इलेक्ट्रिक करंट अपोजिट डायरेक्शनने फ्लो होतो, करंट पास केल्यानंतर एक पर्टिक्युलर डायरेक्शनने सर्व इलेक्ट्रॉन्स काय होतात, मूव्ह होतात. मूव्ह झाल्यानंतर जेव्हा ते एकमेकांवरती रेझिस्टन्स त्याला रेझिस्ट करतं, रेझिस्टन्स काय करतं, जे इलेक्ट्रिक करंट आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतं, म्हणजेच काय रेझिस्ट करण्याचं काम करत असतं. मग रेझिस्ट केल्यामुळे इथे काही त्याच्यामधनं हीट प्रोड्यूस होते आणि हीट प्रोड्यूस होते त्यामुळे इलेक्ट्रॉन अशा प्रकारे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल पास होत आहे, तर इलेक्ट्रिक करंट कसं होत आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. अशा प्रकारचा फेनॉमिना तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. वॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोविंग पिक्चर्स. खाली दिलेल्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसते. आता याच्यामध्ये जर एमध्ये जर बघितलं, ए पिक्चरमध्ये, तर तिथे लॅम्प्स आहेत, त्याचप्रमाणे टी व्ही आहे. सेकंड बीमध्ये फॅन आहे आणि सीमध्ये आहे इलेक्ट्रिक बेल. हे आपल्याला ह्या पिक्चर्समधनं दिसतं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेलं आहे त्यांनी, विच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. ह्या पिक्चर्समध्ये तुम्हाला कोणते इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट जाणवता आहेत. आता इथे जर बघितलं, लाईट जो आहे तो ग्लो करतो आहे का, तर मग त्याच्यामध्ये वापरलेली जी वायर आहे ती काय होते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास होऊन ती गरम होते आणि गरम झाल्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन लाईट एनर्जीमध्ये होते. म्हणून हा लॅम्प जो आहे हा लॅम्प ग्लो होतो आहे, म्हणजे इथे आपल्यांना हीटिंग इफेक्ट जाणवतो आहे. त्याचप्रमाणे बेल असेल त्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट, प्रोडक्शन ऑफ लाईट. ऑब्व्हियसली लॅम्प काय करते, लाईट प्रोड्यूस करते. कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. जर आपण बघितलं, फॅन रोटेट होतो आहे, म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये काय रूपांतर होतो आहे, हा इफेक्ट आपल्याला इथे दिसतो आहे. आणि त्याचप्रमाणे मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू साऊंड. मेकॅनिकल एनर्जीचं साऊंड एनर्जीमध्ये रूपांतर होतं, हे ते कशामध्ये होतं, इलेक्ट्रिक बेलमध्ये. हे सर्व आपल्याला हे डायग्राम्स ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला इथे त्याचे इफेक्ट्स दिसतात. एनर्जी ट्रान्सफर, जी एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते, ती एनर्जी जी ट्रान्सफर होणारी आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, वर्क डन. जसं या सर्किटमधनं करंट काय होत आहे, फ्लो होत आहे, रेझिस्टन्स त्याला रेझिस्ट करतोय, म्हणजेच काय, इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी. कारण की रेझिस्ट केलेली जी एनर्जी आहे ती हीटच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते, म्हणून तिथे एनर्जी ट्रान्सफर होते आणि एनर्जी ट्रान्सफर होते म्हणजेच काय होतं, वर्क डन. प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्ही वर्क डनचा फॉर्म्युला बघितला आहे, तो कुणाच्या रिलेशनमध्ये आहे, पोटेन्शियल डिफरन्स आणि चार्ज. मग पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज, क्यू रिप्रेझेंट, चार्ज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल क्यू, वर्क डन रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल डब्ल्यू, अँड पोटेन्शियल डिफरन्स विच इज इंडिकेटेड बाय कॅपिटल व्ही. आता यावरून आपण वर्क डन काढू शकतो, वर्क डन इज इक्वल टू व्ही इन टू क्यू. आता हे वर्क डन होते, वर्क डन झाल्यामुळे इथे जर आपण बघितलं, वर्क
किती टैंक मध्ये किती पावर लूज झालेली आहे इलेक्ट्रिक पावर ते आपण याच्या ह्या फॉर्म्युलेने काढू शकतो. मग आता पावर इज इक्वल W ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे ती आहे V Q अपॉन T. सपोज आपण हे इक्वेशन नंबर 1 नाव दिले. मग आता Q ची व्हॅल्यू आपण कशावरून राईट केली फ्रॉम इक्वेशन 1. त्याचप्रमाणे आपण याला अजून सिंपलीफाय करू शकतो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, ओम्स लॉ तुम्ही लास्ट इयर मध्ये शिकलेला आहे त्यावरून काय फॉर्म्युला येईल V इज इक्वल टू आय आर पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट इनटू रेझिस्टन्स. त्याचप्रमाणे याचा अजून एक फॉर्म्युला बघितला इलेक्ट्रिक करंट I is equal to Q upon T. हा कसला झाला इलेक्ट्रिक करंटचा आणि हा कसला झाला ओम्स लॉचा. या दोन्ही फॉर्म्युलेचा आपल्याला इथे युटिलायझेशन करायचं आहे. आता यामध्ये आपण करंटचा फॉर्म्युला इथे प्लेस केला पॉवर इज इक्वल टू V into Q upon T. Q upon T is replaced by I. त्यावरनं पॉवरचा फॉर्म्युला आला पोटेन्शियल डिफरन्स इंटू इलेक्ट्रिक करंट. आय ची व्हॅल्यू आपण कुठनं घेतली इकडनं घेतली जी आपल्याला तुम्ही लास्ट स्टँडर्डमध्ये बघितलं इलेक्ट्रिक करंट अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो इन वायर विथ रिस्पेक्ट टू टाइम. एका पर्टिक्युलर टाइममध्ये किती चार्ज किंवा किती इलेक्ट्रॉन काय होत आहे मूव होत आहे. हे झालं इलेक्ट्रिक करंट वर आपल्याला पॉवरचा हा फॉर्म्युला भेटलाय. पण इथे मी काय राईट केलंय अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ओम्स लॉ नुसार पुन्हा पी ची व्हॅल्यू आपण काय टाकू शकतो आय आर. पुट द व्हॅल्यू ऑफ व्ही पॉवर इज इक्वल टू व्ही इन टू आय. पण इथे आपण बघितली व्ही ची व्हॅल्यू काय आहे आय आर ती आपण आय आर व्हॅल्यू इथे पुट करूया आय आर इन टू I into I square R. हा कसला झाला फॉर्म्युला पॉवरचा. आता पॉवरच्या फॉर्म्युल्यापर्यंत आपण आलोय पण आपल्याला इथे काय काढायचंय हीट काढायची किती हीट एनर्जी प्रोड्यूस होते. मग हीट एनर्जी प्रोड्यूस होते मग काय फॉर्म्युला काय असणार आहे त्याचा तर हीट एनर्जी इज इक्वल टू हीट इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. पॉवर इंटू टाइम मग इथे पॉवर आहे जो फॉर्म्युला आपल्याला इथे आलेला आहे तो आपण इथे काय करणार आहे सबस्टिट्यूट करणार आहे तो आला आय स्क्वेअर आर आणि टाइम कशाने डिनोट करतात टी ने. म्हणून हीट काय आली हीट इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. अशा प्रकारे किती हीट प्रोड्यूस झालेली आहे त्या सर्किटमध्ये ही कॅल्क्युलेट करता येते. यालाच काय म्हणतात जूल्स लॉ ऑफ हीटिंग. यालाच काय म्हणतात जूल्स लॉ ऑफ हीटिंग. आता बघा याला तुम्ही अजूनही सिम्प्लिफाय करू शकता बाय युझिंग ओम्स लॉ. काय तर मग व्हीची व्हॅल्यू काय आय आर आय आरची व्हॅल्यू पी टाकली पण बघूया बाय युझिंग ओम्स लॉ. बाय युझिंग ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर. व्हीची व्हॅल्यू काय आय आर ते आपण याच्यामध्ये पुट केली हीट इज इक्वल टू काय आय स्क्वेअर आर टी. त्याला आय आर इंटू आय टी राईट केलं का तर मग आय टू टाइम्स आहे. आय आरची व्हॅल्यू काय व्ही म्हणून काय व्ही आय टी. हा पण एक हिटचा फॉर्म्युला क्रिएट होऊ शकतो बाय युझिंग ओम्स लॉ. अशा प्रकारे हिट ह्या दोन फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केली जाते. यालाच काय म्हणतात जूल्स लॉ ऑफ हीटिंग. आपण पॉवर बघितली पॉवरचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू व्ही इन टू आर. मग आता त्या पॉवरचे युनिट काय आहे पॉवरचे युनिट आहे वॅट जे कॅपिटल डब्ल्यू ने काय करतात डिनोट करतात. अशा प्रकारे आपण पॉवर जे आहे ते
वोल्टेज जे आहे ते वॅट मध्ये काय केलं जातं, मेजर केलं.